सांगलीत घरात घुसून चाकू आणि काठीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या तिघांना आठ तासात ताब्यात घेण्यात आलाय रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास लुटमारीची घटना घडली होती नितीन नागाप्पा होसमनी राहणार जामवाडी वखारभाग सांगली अमोल राजू हडपत राहणार अण्णासो पाटीलनगर सांगली आणि मोहम्मद अनिस मुजावर राहणार संजयनगर अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावं आहेत मिलन हरिपाद विश्वास वेवर्षे पंचेचाळीस राहणार राजमाट सध्या राहणार लक्ष्मी मंदिरजवळ सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मिलन विश्वास हे कामगारांसोबत लक्ष्मी मंदिराजवळ पत्र्याच्या शेडमध्ये राहतात रविवारी दुपारी अचानक तिघे संशयित घरामध्ये शिरले त्यांच्या हातामध्ये चाकू आणि काठी होती त्याचा धाक दाखवून कामगाराकडील रुपये बळजपरेने काढून घेतले आम्हाला पैसे द्या नाहीतर तुम्हाला मारून टाकेन आरडाओरडा करू नका अशी धमकी देऊ लागले भ्याडास करीत कामगारांनी चोरट्यांचा प्रतिकार केला झटपट झाली असता त्यातील मोहम्मद मुजावर याने पळ काढला मात्र नितीन होसमनी आणि अमोल हडपत या दोघांना जमावाने पकडून संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिले याचा तपास संजयनगरचे पोलीस उपनिरीक्षक तुषार काळेल यांच्याकडे देण्यात आला तिसऱ्या संशयितास तब्बल आठ तासांमध्ये ताब्यात घेऊन त्याच्याकडील लुटीची पाच हजार पाचशे रुपये रक्कम हस्तगत केली आहे आज या तिघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक तुषार काळेल पोलीस नाईक मुलाणी मच्छिंद्र कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल खरमाटे यांनी केली